जोगेश्वरी हायस्कूल पळशी येथे 1997-99 या वर्षातील बॅचेसचा आज एक आगळा वेगळा स्नेहमिलनाचा कार्यक्रम केरळा येथील सावित्रीबाई फुले हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आजी माजी शिक्षकांना सन्मानित केलं आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गणेश बडक तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक युवराज खांडेकर, बीबी तावरे, एजे पांढरे, बी एफ पांढरे, व्ही एम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपापली ओळख आणि परिचय करून कौटुंबिक व्यावसायिक माहिती दिली. उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, श्रीरामाची फोटो फ्रेम, टोपी, चष्मा भेट देण्यात आले आणि शाळेचे माजी विद्यार्थी राम बनसोड यांनी त्यांच्या भाषणामध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सकाळी गहू हरभऱ्याची हुरडा पार्टी तर दुपारी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी पांढरे तर प्रास्ताविक उद्धव गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राम बनसोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश बनसोड, मनोज पांढरे, सोमनाथ पांढरे, ज्ञानेश्वर दुधे, सुखदेव जाधव, सूर्यभान बनसोड, कैलास बनसोड यांनी परिश्रम घेतले. या स्नेहमिलन कार्यक्रमास केरळा पळशी, उपळी, लोणवाडी, धानोरा, सिल्लोड येथील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आलाय. महावीर जैस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर.